चला मंडळी, लस्सी तर पिऊन झाली आणि आता दुपारची वेळ म्हटलं लागली होती थोडी फुग. कसं गावातली पोरं गावात राहिली ना, तर आता कसं उमेशने चालू केलंय, आता एक हा छोटा मोठा बिझनेस चालू केला ना, त्याला बघून दुसरा काहीतरी दुसरं करे. तर हा आहे जातो. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आंगणेवाडीतून आल्याच्या नंतर मी माझ्या गावी थांबलोय. खरं तर मी काल आहे ना दुपारी घरी पोचलो. आजचा दुसरा दिवस आहे. काल प्रचंड म्हणतात ना झोप आली होती, रात्रपर्यंत झोपलो, परत उठलो, आंघोळ केली, परत जेवलो आणि परत झोपलो. सो आता फायनली आजच्या दिवसाची सकाळ. पर आज मी आहे ना संगमेश्वरला चाललो आहे. आपला एक मित्र भेटतो आहे, अविनाश गावी आला आहे. सो म्हटलं तो देखील संगमेश्वरला आहे, त्याने कॉल केलेला की बाबा ये, तर त्याला देखील भेटायचं आणि आजच्या दिवसभरात ज्या ज्या गोष्टी होतील त्या आता तुम्हाला दाखवतो. पर दादू कुठे आहे? दादू काय बॅट कुठं आहे? हा दांडा कुठला घेतलास? आणि बॉल बॅट बॉल नाही कशाला? नंतर खेळू आपण दादू. हा चला दादू बरोबर खेळायला आपण नंतर येऊ. चला हा थोडंसं ऊन आहे ना आता यावेळी कडक पडतं. फिरताना अशी टोपी घाला आणि पाण्याची बाटली बरोबर ठेवा, कारण डिहायड्रेशन आणि चक्कर येण्याची चान्सेस असतात. आमची फुलं अजून तरी पण आहेत, आई पाणी घालते आणि भाजी तर आमची सुकलीच. अरो परीक्षा ना आर्य नाही तिकडे, इकडे काय चाललंय? सारवण चाललंय. दादू चल मी जाऊन येतो पटकन, नंतर खेळायला येईन. हा चला झटपट आता हिरवा घोडा काढूया, बरेच दिवस बंद होता. तर मंडळी बघा, गावाकडे ना काजू लागायला सुरुवात झाली आहे आणि एकमेकांचे काजू चोरू नका कृपया. ज्याने ज्याने कोणी कोणी चोरतील त्यांच्या पोटात दुखेल आणि त्यांना काय माहिती आहे ना पुढे, हां ज्या स्वतःच्या मेहनतीचे काजूचं फळ खा. चला हे आमच्या बाबांनी काजू आणलेत, आमच्या काजूला काजू लागले जे आम्ही लागवड केली होती त्याच्या. दादू दर नाही तर खाऊ दर. चला बरेच दिवस गावी नव्हतो तर आता गाडी चालू होते की नाही बघूया. हिरवा घोडाची हालत काय झाली, बाप रे सगळी धूळ. चला हिरवा घोडा बंद आहे बरेच दिवस, बघूया चालू होतो की नाही. बघतो वापरे चालू हो. हिरवा घोडा तर चालू होत नाही, आता आपल्याला दुसरे बाय करून जावं लागतंय. बॅटरी लो झाली याची बॅटरी. चला ते ह्याच बाईक करून जाऊया, अल्टरनेट असलेलं गावी बरे. गडबड उडाली माझी आज. चला मंडळी संगमेश्वरच्या दिशेने जातो आहे, बघा रस्त्याचं काम चालूच आहे. काल येताना आहे ना एवढा धुरळा होता ना, विचार नका रस्त्याला. लवकरात लवकर शिमग्याच्या अगोदर तर रस्ता झाला तर नक्कीच चांगलं होईल, पण मला वाटत नाही त्या 15 दिवसामध्ये रस्ता होईल, ते येत्या 10 दिवसामध्ये रस्ता कम्प्लीट होईल. असो नुसतं लाल व्हायला होतं, खालून वरती आलो किंवा वरून खाली गेलो ना हायवेला तरी पण एकदम धुरळाचा धुरळाच आहे. मंडळी हे बघा, धुरळा एकदम पिठासारखा धुरळा आहे इथे आणि गाडी चालवण्याचा अंदाज येत नाही आहे. फास्ट जर कोणी आलं तरी तो घुसमटेल. शिमग्याला जाताना हालत होणार आहे, पुढची कुठली गाडी गेली की आपण कसं शिमग्याला जत्रेला चांगले तसे कपडे घालतो, तर ते कसे आहे नक्कीच धूळ उडाली तर मळके होऊन जातात किंवा असं एकदम खराब होऊन जातात. सो पुढे कुठली गाडी गेली तर शिमग्याला जाताना तर पूर्ण वाट लागणार आहे. असं हे बघा दोन्ही बाजूने हा पूर्ण चढ होता त्याला ना तो पूर्ण कट केला आहे. बाबा खाली नको मी चालतो.
असं बघा, ही हालत होणार आहे पुढे जर गाडी गेली. पूर्ण वाट लागले बघा, धुरळा नुसता. चला हायवे ला आलो, हायवे ला. संगमेश्वरला पोहोचलोय आपण. संगमेश्वर, अरे वा, ब्रिज चं काम चालूय झपाट्याने. संगमेश्वर एसटी डेपो, एसटी डेपोचं पण काम कदाचित सुरू आहे. चलो मंडळी, संगमेश्वर आलो होतो. एवढं ऊन आहे की विचार नका. आमच्या परिचयाचे बेटकर साहेब भेटलेत. बेटकर साहेब, काय घ्यायचं? हां, काय लस्सी? काय लस्सी घेऊया? बसू. चला मंडळी, आमचे बेटकर साहेब भेटलेत, म्हटलं लस्सी पिऊया. आणि आमचे परिचयाचे आहे त्यांचं संगमेश्वर. एक्झॅक्टली देवरूख रोडला टर्निंग घेतल्याच्या नंतर लस्सीचं दुकान आहे, फेमस आहे. इकडे बरेच जण येऊन लस्सी पितात. इकडची लस्सी तुम्ही एकदा ट्राय करा. तर बेटकर साहेब म्हणाले की आज मी तुम्हाला पार्टी देतो. चला लस्सी पिऊया. तर मंडळी, लस्सी प्यायला तर थांबलो होतो, पण आपल्या भावासाठी भेटायला आलो होतो. भाव भेटला अविनाश? काय आंगणेवाडीला आलाच नाही? अरे नाही जमलं आंगणेवाडीला, म्हणून तर गावी आलो ना. मग इथूनच देवीच्या पाया पडलो. शिमग्याची तयारी कशासाठी आलोय मी? व्हिडिओ अपलोड करायला. संगमेश्वरला आली? अरे गावात वरती नेटवर्क नाही. गावात 3 दिवस झाले एक व्हिडिओ अपलोड करतोय, होतच नाही. 3 दिवसापूर्वी आलायस? हो, 3 दिवस झाले. आंगणेवाडीलाच यायचं ना? आंगणेवाडीच्या दुसऱ्या दिवशी आलो निघालो ना मी. 14 दिवस ऑफिसमध्ये काम होतं. कामं ऑफिसची पण आवरायला लागतात ना रे. असं आहे, तर महाशिवरात्रीसाठी खास आलो आहे. बरोबर, बघूया. या लस्सी प्यायला, या लस्सी प्यायला, या लस्सी प्यायला. या चहा झाली अगोदरच्या व्हिडिओमध्ये, आता लस्सी. लस्सी चला मंडळी, लस्सी तर पिऊन झाली आणि आता दुपारची वेळ म्हटलं लागली होती थोडी भूक. अविनाशने एका आपल्याला वडापाव सेंटरमध्ये आणलाय. हो, ॲक्च्युली हा माझा क्लासमेट आणि गावातला मित्र उमेश. अच्छा, उमेश. उमेश दादा नमस्कार. नमस्कार. संगमेश्वर डेपोच्या पाठीमागेच, देवरूख रोडला. देवरूख रोडला हे बघा, बसेस जातात. चला वडापाव खाऊया मस्त पैकी गरमागरम. उमेश, काय काय मिळतं सांगून टाक एकदा. छोटे मोठे उद्योग केले ना बरं, सबस्क्रायबर आहे. अरे वा, थँक्यू. कसं गावातली पोरं गावात राहिली ना, तर आता कसं उमेशने चालू केलंय, आता एक हा छोटा मोठा बिझनेस चालू केला ना, त्याला बघून दुसरा काहीतरी दुसरं करे. सर अभि, चला वडापाव छान होता, खाऊन मजा आली. अभि थांबतो इथे अपलोडिंग साठी. मला निघायचंय मुंबईत, बरोबर 3:30 ट्रेन आहे, इथेच वाजले 1:15. जा पटापट, पटापट जा. चला दादा, भेटून छान वाटलं. थँक्यू. चल बाय. मुंबईत भेटू आता, परत गावाला येणार आहेस? परत गावी शिमग्यापर्यंत? आता शिमग्याला येणार आहे. चालेल. पार्टीसाठी डायरेक्ट कोसळलं कोसळलं काय? चालेल, चला नक्की. नाही चल, होय. चला मंडळी, अविनाशला तर भेटलो, घरी आलो, जेवलो आणि परत एकदा मुंबईला निघालो. कारणच तसं आहे खरं तर, आज आहे 7 तारीख, उद्या 8, म्हणजे 4 वर्षापूर्वी आजच्या दिवशी मला हळद लागलेली. आणि उद्या म्हणजे 8 तारखेला माझं लग्न झालं. तर हा आहे जातो. तर हळद तर 8 तारखेला माझं लग्न झालेलं. त्या लग्नाचा व्हिडिओ आहे ना मी शिमग्याच्या नंतर मात्र नक्कीच एकदा पोस्ट करेन. जर भरपूर अशा ह्या व्हिडिओला लाईक आले की किंवा कमेंट कोणी केले भरपूर असे, जवळजवळ 1000 कमेंट आल्या, तर लग्नाचा व्हिडिओ मी शिमग्याच्या नंतर मात्र नक्की टाकेन. सो पटापट कमेंट करा की लग्नाचा व्हिडिओ कोणाकोणाला पाहिजे माझ्या, तर नक्कीच आपण तो बनवू. पण चला, आता फायनली ट्रेन पकडायची घाई गडबड चालली आहे.
असं धावपळ असतं, चाकरमान्यांचं जीवन आहे ना, असे धावत पळत आपण फिरत असतो सगळीकडे. चलो तर मंडळी, चला फायनली मुंबईला येऊन पोहोचलो आणि उद्या ना आपण बिहारला आणि सोनालीला आणायला जाणार आहोत. आपला हा प्रवासाचा व्हिडिओ झाला आणि अविनाशची भेट झाली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन कोणी आला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा. भेटूया, आता शिमग्याचे व्हिडिओ आपले पटकन येतीलच, पण आपण पूर्ण पहिलं गावी जायची तयारी करूया. टाटा.